नमस्कार, आपण पाहत आहात पीटीआय न्यूज हिंगोली. मी प्रकाश हिंगोले. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. आखाडा वाळपूर पोलीस ठाण्याचे सपोपनी रविकांत पुंडेकर तडकाफडकी निलंबित. नांदेड पोलीस परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी अवैध धंद्याविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम सुरू असतानाच आखाडा वाळपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेवाळा येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुंडेकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. त्यावरून सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पुंडेकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत, त्यावर करडी नजर सुरू असून ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे घडले त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत आणि या अवैध धंदेसाठी पोलीस अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असतो, त्यामुळे ही कारवाई केली गेली आहे. आमचं हे चॅनल नवीन आहे, त्यासाठी आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे. तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पाहत रहा दररोज नवीन घडामोडी.